निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाणी टंचाई बाबत आयुक्तांना निवेदन। येत्या 8 दिवसात पाणी टंचाई प्रश्न निकाली काढा। पाणी टंचाई प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस मनपावर काढणार हंडा मोर्चा। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज धुळे महानगरपालिका व भाजपाच्या विरोधात पाणी टंचाई व पाणी समस्याबाबत शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। धुळे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। महानगरपालिकेच्या ढिसाळ व शून्य नियोजनामुळे शहरामध्ये पाणी वेळेवर येत नाही। वेगवेगळ्या परिसरामध्ये कॉलनी मोहल्यामध्ये 8-10 दिवसांनंतर तर काही ठिकाणी 15 दिवसांनंतर पिण्याचे पाणी येत आहे, त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे। नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे। भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी सन 2018 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात वचनात धुळेकर जनतेला दररोज पाणी देऊ असे आश्वासन दिलेले होते। सन 2018 ते 2023 जवळपास 4.5 वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी धुळेकर जनतेला वेळेवर पाणी मिळत नाही। भाजप व महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे लोकांना वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही। महाराष्ट्र शासन व महाविकास आघाडी पाणी पुरवठा योजनेसाठी महानगरपालिकेला शेकडो करोंडाचा निधी दिला, परंतु भ्रष्ट कारभारामुळे सदर योजना वेळेवर पूर्ण होऊ शकत नाही। महानगरपालिका 2 ते 4 पटीने घरपट्टी वाढवित आहात, पण वेळेवर तुम्ही जनतेला पाणी देऊ शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे। जे पाणी येते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण असते। गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे। सदर पाणी टंचाईचा प्रश्न हा येत्या 8 दिवसांत निकाली काढावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेत हंडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेला देण्यात आला। यावेळी रणजित राजे भोसले, जोसेफ अण्णा मलबारी, गोरख शर्मा, भानुदास लोहार, यशवंत डोमाडे, बिकानेरकर, मंगेश जगताप, जगन ताकटे, राजू सोलंकी, संजय माळी, संजय नेरकर, डी टी पाटील, जितू पाटील, राजू चौधरी, रईस काझी, अमित शेख, शोएब अन्सारी, सोनू घारू, शेख समद, मसूद अन्सारी, बरकत शहा, भटू पाटील, एजाज शेख, विशाल केदार, चेतन पाटील, सागर चौगुले, भूषण पाटील, शकिला बक्ष, मंगला मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ढिसाळ कारभार आणि शून्य नियोजनामुळे आज धुळेकर जनता पाण्यासाठी तरसते आहे। आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की 2018 साली भाजपने आणि यांनी जाहीर केलं होतं की आम्ही 1 दिवसाआड पाणी देऊ, पण 2018 ते 2023 जवळपास 4.5 वर्ष या ठिकाणी धुळेकर जनतेची फसवणूक भाजप प्रशासनाने केलेली आहे। आमचा प्रश्न आहे यांना की 2019 पासून आजपर्यंत महाविकास आघाडी सरकारने पाण्यासाठी शेकडो करोडो रुपये पाण्याच्या योजनेसाठी महानगरपालिकेला दिले, त्याचं काय झालं, त्याचा हिशोब आणि ते काम कुठपर्यंत आलं ते सांगण्याची जबाबदारी या मनपा प्रशासनाची आहे। आमची या ठिकाणी मागणी आहे की धुळेकर जनतेला 1 दिवसाआड पाणी मिळायला पाहिजे। जर 8 दिवसांमध्ये पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निभवला नाही, या निकाली काढला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हंडा मोर्चा आणून या धुळे महानगरपालिकेवर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल, असा या ठिकाणी आम्ही इशारा देतो।